आज आम्ही जाणार आहोत पद्मजा नायडू हिमालयन झूलॉजिकल पार्क पाहण्यासाठी. पद्मजा नायडू हिमालयन झूलॉजिकल पार्क यालाच दार्जिलिंग प्राणी संग्रहालय असे देखील म्हणतात. त्याचबरोबर या प्राणी संग्रहालयाच्या आतमध्ये हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट याचा देखील समावेश आहे. हे दार्जिलिंग शहरातील 68 एकर जागेवर वसवले गेले आहे. हे प्राणी संग्रहालय 1958 मध्ये उघडण्यात आले आणि सरासरी 2134 मीटर उंचीवर असलेले हे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. सरोजिनी नायडू, ज्यांना आपण भारताची कुकिळा म्हणतो, यांच्या कन्या पद्मजा नायडू यांच्या नावावरून उद्यानाचे नाव ठेवण्यात आले. या प्राणी संग्रहालयात अनेक लुप्तप्राय प्राणी, उदाहरणार्थ हिमबिबट्या, हिमालयी लांडगा, लाल पांडा यांचा समावेश आहे. पद्मजा नायडू हिमालयीन प्राणी संग्रहालय हे देशातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ওই তো গাছের উপরে
या झूलॉजिकल पार्कच्या आतमध्ये हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट देखील आहे. हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच हिमालय पर्वतारोहण संस्था HMI. याची स्थापना भारतातील दार्जिलिंग येथे 4 नोव्हेंबर 1954 रोजी भारतात संघटित खेळ म्हणून पर्वतारोहणाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली.